खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यात मित्राचे स्थान हे आढळ आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील कोरेगावचे सुपुत्र लहानपणापासूनचे मित्र प्रतीक करपे आणि सतीश शिरके हे आहेत गेल्या पाच वर्षापासून जिवलक मित्रांनी एकत्र येऊन मधुपुष्पा हानी या नावाची ब्रँडची निर्मिती केली आणि आपल्या कष्टाच्या जोरावर ग्राहकांचे नेटवर्क त्याचबरोबर आउटलेट्स तयार केल्या स्वतःची मधुपुष्प हानी नावाचा ब्रँड तयार करून दरवर्षी करोडो रुपयाचे उत्पन्न हे दोघे घेत आहेत त्यांच्या या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊया जिवलक मित्र सतीश शिर्के आणि प्रतीक करपे यांच्याकडून नमस्कार मी प्रतीक करपे राहणारा बुरजायवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा दोन हजार सतरापासून मधुमक्षिका पालन आणि मधनिर्मिती या क्षेत्रात मी काम करत आहे माझ्यासोबत माझे मित्र पार्टनर सतीश शिर्के आम्ही या व्यवसायाकडे आलो म्हणजे सुरुवात पार्श्वभूमी आम्ही म्हणजे शाळेत असल्यापासून लहानपणीचे मित्र आहे घरात बघायला गेलं तर अगदी शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे सुरुवातीपासूनच शेतीपूरक व्यवसाय करायचा दो हे दोघांच्याही मनात होते पण माझंही शिक्षण झालेलं आहे बीई प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालं त्याचा आय डिप्लोमा झाला या या दरम्यान आम्ही विविध ठिकाणी नोकरी केली असता तिथे सुरुवातीला अगदी कमी पगारावर सुरुवातीला नोकरी केली पण तिथे मन हे कधी लागले नाही आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा या अनुषंगाने आम्ही मधुमक्षिका पालन या व्यवसायाची माहिती घेतली यासाठी पुणेतील सी सी बी आर टी इथे ट्रेनिंग घेतले आणि सुरुवातीला अगदी दोनशे मधुमक्षिका पालन पेट्या घेऊन आम्ही दोन हजार सतरा साली याची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी चॅलेंजेस प्रॅक्टिकल गोष्टींना आले त्यामध्ये आम्ही मग स्वतःचा ब्रँड करायचे ठरवले कारण कच्च्या का मालापेक्षा आपण जर ब्रँडिंग केलं तर नक्कीच चा आपण चांगली सर्व्हिस ग्राहकांपर्यंत देऊ शकतो याचा आम्हाला आत्मविश्वास होता त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार सतरा साली मधुपुष्पानीची स्थापना केली आणि त्याद्वारे लोकांपर्यंत उत्तम मध पोचवण्याचे काम आम्ही गेले पाच वर्ष करत आहे मध व मधापासून इतरही बाय प्रोडक्टमध्ये आम्ही वर्क हे केले म्हणजे हनी गुलकंद असेल हनी चॉकलेट असेल हनी जाम असेल लाकडी घाण्याचे तेल असेल कारण आजकाल लोकांच्या आयुर्वेदिक प्रोडक्टकडे वाढत चाललेलं कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या अशुद्ध मधांची जे आत्ता आहे ते बघता आम्ही लोकांपर्यंत शुद्ध मध पोचवण्यासाठी हनी आउटलेटचीही स्थापना केली महाराष्ट्राभरात आम्ही दहा हनी आउटलेटपर्यंत आम्ही पोचू शकलो पाच वर्षाच्या कालावधी दरम्यान आम्ही अडीच ते तीन लाख ग्राहकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच स्टॉलवरून घेऊन जाणार ऑफलाईन कस्टमर असे असंख्य ग्राहक आमचे एक आत्ता फॅमिली मेंबर झालेले आहेत तसेच आमच्या फील्डवर एकूण बारा आणि इथे पॅकेजिंग युनिटला चार असे एकूण सोळा लोकांना आम्ही आमच्या या व्यवसायामार्फत रोजगार देऊ शकतो त्याचं एक मानसिक समाधान आहेच तसेच आता आमच्या व्यवसायाची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी एक कोटीपर्यंत जात आहे आणि अजून आम्ही जास्तीत जास्त याद्वारे लोकांपर्यंत उत्तम मध पोचवून आणि पालनाद्वारे शेत शेतकऱ्यांचंही परागीभवनाद्वारे उत्पन्न वाढे यासाठी नक्कीच प्रयत्न करत राहू नमस्कार माझं नाव सतीश रके माझं शिक्षण ॲग्री डिप्लोमामध्ये झालेलं आहे गेली पाच वर्ष आम्ही मधामध्ये मधुमक्षिका पालन करत आहे आणि मधामध्ये आम्ही पाच वर्षापासून काम करत आहे तर आमच्याकडे तुळशीचा मध आहे जांभळाचा मध आहे ओव्याचा मध आहे आणि म मधाची खासियत म्हणसाल तर जांभळाचा मध आमच्याकडे शुगर पेशंटला चालतो तुळशीचा सर्दी खोकला अँटीबॅक्टेरियलसाठी चांगला आहे तसं ओव्याचं बघायला गेलं तर ओव्याचा पण डाय डायबिटीजसाठी चालतो वेट लॉससाठी पण मध ओव्याचा चांगला काम करतो मग वेगवेगळे मध तुमच्या मनात आले असेल की वेगवेगळे मध कसे आहेत हे की अजवॅन म्हणजे जिथं ओवे ओवेची ओवेच शेती केली जाते तिथं आपण पेट्या लावतो मधमाशी त्या ओव्याच्या फुलांमधून तो मध कलेक्ट करते जांभळाचं मध पण जांभळाचं मध म्हणजे काय की जिथं जांभळाचं फार्मिंग होत असेल जांबाचं जंगल असेल तिथे आपण बी बॉक्स लावतो मध त्या फुलांमधून मध मद कलेक्ट करते तुळशीचं पण जिथं तुळशीचं फार्म असेल तिथे आपण पेट्या लावून त्या मंजुळांमधून तो मध कलेक्ट केला जातो तो कमी प्रमाणात निघतो मध मद। तसेच मधामध्ये अष्ट्याहत्तर रुपयेपासून ते आठशे पन्नास रुपये किलोपर्यंत मध आमचा आहे म्हणजे जसं तुम्ही तुळशीचा मधाची प्राइस वेगळी आहे रेग्युलर मध जो आहे त्याची प्राईज वेगळी आहे जांभाच्या मधाची प्राईज वेगळी आहे ओव्याच्या मधाची वेगवेगळी आहेत शेतकरी कुटुंबातील दोन जीवलग मित्रांनी एकत्र येऊन मधुपुष्पा हनी उद्योग सुरू केला त्याचबरोबर या उद्योगामधून सोळा लोकांना त्यांनी रोजगार देखील दिला आहे आणि दरवर्षी एक कोटीहून अधिकचे उत्पन्न या मधुपुष्पा हनी या उद्योगातून घेत असतात न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा